ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या बदलापूर नजीक असलेला कोंडेश्वर धबधबा हा राज्यात प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक आनंद लुटतात. मात्र काही उत्साही पर्यटक या धबधब्यावर जातात आणि आपल्या जीवाला मुकतात. या मंदिराच्या मागे मोठमोठे कुंड आहेत. ते पाण्याखाली गेले की पर्यटकांना या कुंडांचा अंदाज येत नसल्यानं अनेक वेळा त्या कुंडात अडकून अनेक तरुणांचा जीव गेलाय. त्यामुळे या ठिकाणी जाताना प्रत्येक पर्यटकाने स्वतःची काळजी घेणं गरजेचं असल्याचं दिसून येत आहे. बदलापूर शहरापासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र पावसाळा सुरू होऊन जवळपास महिना संपत आलाय, तर दुसरीकडे मुंबई आणि ठाणे परिसरात थोडाफार पाऊस येऊन गेलाय. याच पावसामुळे कोंडेश्वर धबधबा काही प्रमाणात वाहताना दिसत असल्यानं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे पावसाने जरी दांडी मारली असली तरीही निसर्गाच्या कुशीत आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन आनंद मिळवताना दिसतात. शिवाय या मंदिराच्या मागे मोठमोठे कुंड आहे. ते पाण्याखाली गेले की पर्यटकांना या कुंडातील खोल पाण्याचा अंदाज येत नसल्यानं अनेक वेळा त्या कुंडात अडकून अनेक तरुणांचा जीव गेलाय. त्यामुळे बदलापूरच्या कोंडेश्वर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा आनंद लुटायचा असेल तर स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी असं आवाहन दरवर्षी मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे व स्थानिक पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, बदलापूर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.